राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांचा आज 75वा वाढदिवस आहे. आज अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. यानिमित्त सर्वपक्षीय नेते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते आज नाशिकमध्ये एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आज नाशिक येथील भुजबळ फार्म या ठिकाणी अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भुजबळ साहेबांचं आज 75वी साजरी केली. आम्ही 3 दिवसापूर्वी मुंबईला पण पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने तिथं नाशिकचे सर्व पदाधिकारी गेले होतो. तिथेही कार्यक्रम झाला सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत. आजही सर्व नाशिककर, नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातनं लोक येऊन साहेबांना शुभेच्छा देत आहे. आम्ही सकाळी 175 किलो फुलांचा हार, तसा 20 फुटी फुलांचा मोठा हार राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं साहेबांना अर्पण करून शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यामुळं राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं साहेबांना खूप खूप शुभेच्छा. साहेबांना कुठल्याही पदाची गरज नाही, त्यामुळं साहेब हे विकास पुरुष आहे. त्यांना पालकमंत्री असतील नसतील, आता तुम्ही काही दिवसापूर्वी बस दुर्घटना जी झाली तिथेही कोणी कुठलाही नेता न पोहोचता सर्वात प्रथम भुजबळ साहेब पोहोचले होते. त्यामुळं साहेबांना कुठल्याही पदाची गरज नाही. नाशिकचा जिल्ह्याचा विकास हा साहेब नक्कीच आपल्या परीने नक्की करते. छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र, मुंबई तसंच नाशिक जिल्ह्यात सुधारण्यासाठी खूप काम केलेलं आहे. कुठल्याही कामाचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणं हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ यांचं नेतृत्व शून्यातून असं उभं राहिलेलं आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्लेल्या आहेत. शिवसेनेचे नेतृत्व नगरसेवक, पहिले आमदार, नाशिकचे पालकमंत्री, महापौर होत मुंबईचं नेतृत्व त्यांनी केलं. पायाभूत विकासही त्यांनी केला. विधानसभा विरोधी पक्षनेता मंत्री म्हणून काम करताना विकासाला दिशा देण्याचं आगळेवेगळं काम केलं. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे. यंदा त्यांनी आपल्या वयाची 75 गाठली आहे. छगन भुजबळ साहेबांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीतर्फे हार्दिक शुभेच्छा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी अभिषेक ढोळे, नाशिक.